महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 690 वर गेलाय, तर राज्यातील कोरोनाबळींची संख्या 26 वर पोहोचली आहे, तर पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 104 वर गेली आहे. संचारबंदी लागू असल्यामुळे असंख्य गोरगरीब कुटुंबांना काम नसल्यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालाय. यातच बारामती तालुक्याचे राष्ट्रवादी पक्षाचे माजी युवक अध्यक्ष विक्रम अप्पा भोसले व त्यांचे बंधू सामाजिक कार्यकर्ते धन्यकुमार भोसले यांनी विकासनगर वानेवाडी येथे लॉकडाऊनच्या काळात 35 गोरगरिबांना 15 दिवस पुरेल इतका किराणा मालाचा वाटप केलाय. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी तसेच गोरगरिबांना ज्या अडीअडचणी येत आहेत त्यामध्ये विशेष करून अन्नधान्याच्या त्यांना अडचणी येत्या 15 दिवसामध्ये आलेल्या आहेत, त्या गोष्टींचा विचार करून आमचे मोठे बंधू धन्यकुमार भोसले यांचा आज वाढदिवस होता, तर त्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही एक माणुसकीची बांधिलकी राखत आमच्या वानेवाडी गावातील विकासनगर या ठिकाणच्या काही 50 कुटुंबाला आम्ही त्या ठिकाणी 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 1 किलो गूळ, 1 किलो शेंगदाणा व 1 किलो तेल या प्रमाणामध्ये आम्ही त्या ठिकाणी धान्य वाटप केलेलं आहे व हा उपक्रम आम्ही असाच पुढे सुद्धा करत राहणार आहे. प्रतिनिधी आसिफ शेख, महाराष्ट्र न्यूज, बारामती. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.